शिर्डी येथील श्री शांतीलाल दिगंबर जैन काच मंदिरामध्ये दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात पार पडलाय. 26 ऑगस्ट रोजी कुंभकर्णाची स्थापना महाइंद्र इंद्रायणी सारिका ललित गंगवाल यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरामध्ये रोज सकाळी 8 ते 9 या वेळेत महाअभिषेकही संपन्न होतोय. यामध्ये इंद्र इंद्रायणीचा मान अर्चना प्रदीप सोनी, रेखा विजयकुमार बाभलीवाल, पूजा सचिन गंगवाल, रश्मी मंगेश गंगवाल, दर्शना पवनकुमार सेठी, दीपिका चेतन गंगवाल, राणी राजेंद्र गंगवाल, आरती लकी लोहाडे, रिंकू कुणाल कासलीवाल, सुंदरबाई बाबूलालजी पाटणी, अर्चना नरेंद्र गंगवाल, प्राजक्ता सतीश गंगवाल, अमोल कटके यांना हा बहुमान मिळाला आहे. तसेच जलयात्रेचे इंद्र इंद्रायणी स्मिता प्रतीक गंगवाल ह्या होत्या. मंदिरामध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत दिगंबर जैन बहुमंडळ यांच्याकडून महाआरती, तर रात्री 9 ते 10 वाजता दिगंबर युवक मंडळाकडून महाआरतीचं आयोजन केलं जातं. प्रतीक्षा गंगवाल, प्रेरणा गंगवाल यांनी रात्री 8 ते 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं होतं. यावेळी राणी राजेंद्र गंगवाल यांनी दशलक्षण निरंकार उपवासही केले होते. त्यामुळे त्यांचं जैन काच मंदिरामधून भव्य मिरवणुकीने स्वागत करून जैन स्थानकमध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी पारायणाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. त्यानिमित्त विनोद सूरजमलजी गंगवाल यांच्यातर्फे सर्व जैन समाजास महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपिका गंगवाल आणि पुजारी अशोक काळे यांनी 10 दिवस पूजाविधी करण्याकरिता जबाबदारीने प्रयत्न केलाय. तसंच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सतीश गंगवाल, किशोर गंगवाल, कुणाल सोनी, निलेश गंगवाल, मुन्ना गंगवाल, आनंद सेठी, विजय गंगवाल, राजेंद्र गंगवाल, प्रदीप सोनी, डॉक्टर विजय बाकळीवाल, संजय लोखंडे, सुदेश पाटणी, करण गंगवाल, कुणाल कासलीवाल आदींनी विशेष प्रयत्न केलेत. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.